Ei, nimeni, nimeni, nimeni. Mare, mare, mare. Ei, Nataia, mai gurtui. Up and back. Hey, hi, what's up, guys? I hope that's all fine. तर मित्रांनो, मोबाईल असो किंवा कॉम्प्युटर, कीबोर्ड ही एक खूप महत्त्वाची भूमिका असते. आता तर जास्त तर लोक मोबाईलच यूज करतात, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आज आपण बोलणार आहोत गुगलच्या खूप पॉवरफुल कीबोर्ड म्हणजेच जीबोर्ड बद्दल. पण त्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, कारण असेच नवीन नवीन यूजफुल व्हिडिओ मी इन फ्युचर तुमच्यासाठी आणत राहील. चला तर व्हिडिओ स्टार्ट करू. आता बोलूया या व्हिडिओबद्दल की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुगल बोर्ड म्हणजे जी बोर्डच्या 11 अशा यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जे तुम्हाला डेली वापरामध्ये खूप वर्कफुल असणार आहेत. तर मित्रांनो, जी बोर्डला डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर किंवा क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन टाईप करायचं आहे जी बोर्ड. तुमच्यासमोर खूप इझिली येईल. आणि जर ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये जी बोर्ड इन्स्टॉल आहे तर अपडेट आले असेल तर अपडेट करा, जर नसेल तर इन्स्टॉल करा. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे. चला तर अशा कोणत्या यूजफुल टिप्स अँड ट्रिक आहेत ते बघण्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर. तर कोणतेही एक ॲप्लिकेशन ओपन करू आणि टायपिंग बोर्ड ओपन करू. आता इथे चेक करायचं आहे की तुम्ही कोणते कीबोर्ड यूज करत आहात. तर त्यासाठी तुम्हाला पेस बारला प्रेस अँड होल्ड करायचं आहे. त्याने तर तुम्ही बघू शकता कोणते बोर्ड यूज करत आहात ते. जर जी बोर्ड सिलेक्टेड असेल तर तेच राहू द्यायचे आहे, आणि नसेल तर सिम्पली जी बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर जी बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर काय या प्रकारे दिसेल. बघायला तर खूप साधे सिंपल आहे, पण यामध्ये खूप साऱ्या टिप्स लपून बसल्या आहेत. तर सगळ्यात पहिल्या ट्रिकबद्दल बोलूया की इथे ट्रान्सलेट करू शकता कोणत्याही वर्डला किंवा जी लाईन तुम्ही टाईप केली आहे त्या लाईनला, आणि तुम्ही यामध्ये कोणत्याही लँग्वेजला ट्रान्सलेट करू शकता. तर याला यूज करण्यासाठी इथे तुम्हाला ट्रान्सलेटचे एक ऑप्शन दिले आहे, त्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर इथे ओके करायचं आहे. तर इथं बघू शकता डिटेक्टेड लँग्वेज लिहिलेला आहे आणि त्याच्यासमोर इंग्लिश लँग्वेज लिहिलेला आहे. जर तुम्हाला हिंदी मराठीमध्ये टाईप करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर तेही करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिटेक्टेड लँग्वेजला टॅप करून जी लँग्वेज पाहिजे टाईप करण्यासाठी ती सर्च करायची आहे, दॅन सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथं मराठी सर्च करतो. आता मी मराठीमधून काही टाईप केलं तर इंग्लिशमध्ये ॲटोमॅटिकली टाईप होईल. फॉर एक्झाम्पल मी इथं टाईप करतो तू काय करीत आहे, तर वर बघू शकता ॲटोमॅटिकली आले आहे व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही जर कोणत्याही पर्सनसोबत किंवा व्यक्तीसोबत इंग्लिशमधून चॅटिंग करायची आहे आणि तुम्हाला इंग्लिश येत नाही, तर तुम्ही या जी वो ट्रान्सलेटचा उपयोग करून कोणासोबतही इंग्लिश चॅट करू शकता. ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. आता त्यानंतर एक फीचर अजून दिला आहे, जर तुम्ही इथं काही टाईप केलं असेल. फॉर एक्झाम्पलसाठी मी इथं टाईप करतो मराठी टेक्नोबार. तर इथं बघू शकता यामधील काही वर्ड कॅपिटल आहेत तर काही स्मॉल, तर यांना ऑल सिलेक्ट करा. आणि इथं एक छोटीशी शॉर्टकट कीज आहे ज्यामध्ये तुम्ही यांचे जे केस आहे ते चेंज करू शकता. ते कसं, तर इथं बटन आहे एरोचं, त्याला क्लिक करा. नंतर तुम्ही बघा हे सगळे स्मॉलमध्ये झाले आहे. अजून प्रेस कराल तर त्या वर्डचा फर्स्ट लेटर आहे तो कॅपिटल झाला आहे. जर अजून एकदा प्रेस कराल तर हे सगळे वर्ड जे आहेत ते कॅप्समध्ये येतील. तर ही एक खूप शॉर्टकट प्रोसेस आहे. इथून तुम्ही कोणत्याही वर्डचा जो केस आहे तो चेंज करू शकता. यानंतर यामध्ये दिला आहे वन हँड मोड, हे अनेबल करण्यासाठी तुम्हाला इथे हे इमोजी जे बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे, आणि लेफ्ट साईडला जे हाताचे बटन आहे त्याला स्वॅप करायचे आहे. मग या वन हँड मोडमध्ये नंतर ज्या हाताने टाईप करायची सवय आहे त्या साईडला जी बोर्ड घेऊन टायपिंग करू शकता. जर तुम्हाला नंतर फुल मोडमध्ये जायचं असेल तर इथं तुम्हाला टॅप करायचं आहे, मग तुम्ही फुल मोडमध्ये याल. आता बोलूया की हा जी बोर्ड किती लँग्वेजला सपोर्ट करतो किंवा किती भाषा आपण टाईप करू शकतो. तर तुम्हाला हे जे अर्थचा आयकॉन आहे त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज सेटिंगमध्ये जायचं आहे, आणि नंतर तुम्हाला ॲड कीवर्डमध्ये जायचं आहे. नंतर तुम्ही इथून तुम्हाला जी लँग्वेज सिलेक्ट करायची आहे
ते सिलेक्ट करून बॅक यायचं आहे. मग तुम्हाला इथे दिसेल इंग्लिश कीबोर्ड आणि मराठी हिंदी कीबोर्ड. कारण मी इथं हे तिन्ही लँग्वेजचे कीबोर्ड सिलेक्ट केले आहेत म्हणून माझ्या ह्याच्यात ही लँग्वेजचे कीबोर्ड दिसत आहेत. जर तुम्ही कोणत्याही एकाला सिलेक्ट करून आत जाल तर इथे तुम्हाला त्या लँग्वेजचे खूप सारे कीबोर्ड मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला हँड रायटिंगचे पण ऑप्शन मिळेल. या सगळ्यांना एकत्र सिलेक्ट करून नंतर इथं खाली बघू शकता इंग्लिश US पिन टायपिंग दिला आहे. जर तुम्हाला नको असेल तर अनमार्क करून डिसेबल करू शकता, मग तुम्हाला इंग्लिश US टायपिंग दिसणार नाही. आता तुम्हाला जे भाषा सिलेक्ट केल्या आहेत ते इथं दिसायला लागतील की कोणत्या कोणत्या भाषा जीबोर्डवर काम करतील. आता तुम्ही बॅक जावा, नंतर जो स्पेस बार आहे त्याला प्रेस करून तुम्हाला ज्या पण भाषेतून टायपिंग करायची आहे त्याला सिलेक्ट करा. आता तुम्ही इथं बघा, जर मी इथं टाईप करतो तर वर मराठी भाषेतून टायपिंग होत आहे, आणि जर इंग्लिशमधून टाईप करायचं असेल तर इंग्लिश बोर्ड सिलेक्ट करतो आणि नंतर अजून टायपिंग सुरू करतो. तर हे पण खूप यूजफुल ऑप्शन आहे. अजून तुम्ही गुगल बोर्डमध्ये खूप इजीली काहीही सर्च करू शकता, त्यासाठी गुगल आयकनला टॅप करा तर इथं तुम्हाला दिसेल सर्च ऑप्शन. तर इथं आपण वेदर सर्च करू. तुम्ही बघा वेदरचा रिपोर्ट आला आहे, म्हणजे तुम्हाला जरी कोणी सहजपणे विचारलं की तुमच्या इथं किती वेदर आहे तर तुम्ही इमिजिएटली सांगू शकता त्याला इथे सर्च करून, आणि जर शेअर करायचं असेल तर तेही करू शकता. अजून जर मला कोणत्याही वेबसाईटबद्दल सर्च करायचं असेल तर तेही करू शकता. बघा तुम्ही गुगल आयकॉनला क्लिक करायचं आहे, सर्च बारमध्ये आपण टाईप करू आपल्या चॅनलचे नाव मराठी टेक्नोबार. तर तुम्ही इथं बघू शकता रिझल्ट आला आहे. इथून तुम्ही जे पण शेअर करायचं आहे त्याला टॅप करून शेअर करू शकता. यानंतर अजून एक खूप यूजफुल फीचर आहे. आता तुम्ही बघू शकता या कीबोर्डवर कोणत्याही नंबरचा जो रो असतो तो डिस्प्लेवर दिसत नाही आहे. तर ते एनेबल करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे सेटिंग्समध्ये, नंतर तुम्हाला जायचं आहे प्रिफरन्समध्ये, आणि इथे तुम्हाला मिळेल नंबर रोचे ऑप्शन, ते ऑन करायचं आहे. मग तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या कीबोर्डमध्ये काही बदल झालेला दिसेल, ज्यामध्ये वरच्या साईडला नंबर रो तो डिस्प्ले होत नव्हता तो आता दिसत आहे. यानंतर गुगल बोर्डमध्ये अजून खूप सारे ऑप्शन दिले आहेत. गुगल सर्चच नाही तर तुम्ही इथे कोणतेही स्टिकर्स पण सर्च करू शकता. तुम्ही बघा इथे खूप सारे स्टिकर्स दिले आहेत, ज्यांना तुम्ही सरळ सिलेक्ट करून कोणालाही सेंड करू शकता. ही सगळी स्टिकर्स अनिमेटेड आहेत. यानंतर तुम्ही कोणतेही जी ॲपचे पण ऑप्शन दिले आहे, तुम्ही कोणतेही जी ॲप सर्च करू शकता. इथं खूप सारे जी ॲप दिले आहे, आणि नंतर तुम्ही इथे तुमच्या कीबोर्डच्या थीमला सुद्धा चेंज करू शकता. इथे जे बटन आहे ते तुमच्या कीबोर्डच्या थीमला सुद्धा चेंज करू शकतो. इथं माय थीम, सिस्टम, कलर्स या प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. जर तुम्हाला वाटलं तर इथं तुम्ही स्वतःचा फोटोसुद्धा यूज करून अप्लाय करू शकता. तर इथं बघा माझा जे जीबोर्ड आहे ते पूर्णपणे बदलला आहे. त्यानंतर इथं कॉर्नरला व्हॉइस टायपिंगचे पण ऑप्शन मिळेल, आणि हा पण ॲटोमॅटिकली डिटेक्ट करतो जर तुम्ही इथे काही बोलाल तेव्हा. तर मी इथं मराठीमधून व्हॉइस बोलतो तर वर ॲटोमॅटिकली टाईप झाला आहे. आणि जर तुम्ही अजून दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर तेही करू शकता. परत दुसऱ्या टिप्सबद्दल बोलायचं म्हणलं तर तुम्हाला जायचं आहे गुगलच्या आयकॉनवर, आणि राईट साईडला तुम्हाला 3 डॉट मिळतील, त्याला क्लिक करायचं आहे. मग नंतर तुम्हाला खाली दिसेल फ्लॅटिंगचे ऑप्शन. त्याने काय होईल, तुमचा जो कीबोर्ड आहे तो फ्लॉट करायला लागेल, म्हणजे तुमचा कीबोर्ड जो आहे तो कुठेही ॲडजस्ट करू शकता. आणि जर तुम्हाला कीबोर्ड रेग्युलर जागेवर आणायचा असेल तर तुम्हाला नंतर जायचं आहे गुगलच्या आयकॉनवर, मग फ्लॉटिंगचे ऑप्शन ऑफ करायचं आहे, आणि बघू शकता तुमचा कीबोर्ड जागेवर आलेला असेल. आता इथं परत एक खूप भारी फीचर दिला आहे ज्याला म्हणतात गेस्चर टायपिंग. तुम्ही कीबोर्डवर अंगठा फिरून पण टायपिंग करू शकता. तुम्ही बघू शकता मी इथं मराठी टेक्नोबार टाईप केलं आहे. तर आय होप की तुम्हाला गुगल बोर्डचे सगळे फंक्शन आवडले असतील. आय होप दॅट की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. चला तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मराठी टेक्नोबारला सबस्क्राईब नाही केलं तर जीवनात काय केलं, म्हणून फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. चला तर काळजी घ्या तुमची, तुमच्या फॅमिलीची. बाय.